मित्रांनो, मराठी कादंबरीतल्या दुधाळ घट्ट साईच्या सढळ हाताने लोटलेल्या साखरेचा गोड मिठ्ठ चहाचा भुरका मारताना सुचतात ना त्या दिलखुलास गप्पा. त्यांना वेळ, जागा, भाषा ह्यांचं बंधन नाही, वयाचं तर नाहीच नाही. चला तर मारूया उखळ गप्पा, दिलखुलास गप्पा. प्रपंचाचं रहाट गाडगं आधीपासून अंतापर्यंत फिरतच आहे, फिरत राहणार आहे. ते फिरत राहण्यासाठी जे करतो ते कर्म, आणि ह्याच प्रपंचासाठी लागणारी साधनसामग्री जिथे साध्य होते ती कर्मभूमी. ही कर्मभूमी कधीकधी भरती ओहोटीच्या साक्षीने साजरी होते, तर कधी रखरखीत वाळवंटातही संपन्न होते. मित्रांनो, ह्या आपल्या दिलखुलास गप्पांची पहिली मालिका आहे कर्मभूमी. प्रयत्ने वाळूचे कणरगिडता तेलही गळे, असा अनुभव आलाय आपल्या एका मैत्रिणीला. कर्मभूमीची पहिली कडी सादर करीत आहे आपली बँडिट बंदिश क्वीन विद्या अधिकारी. चला तर बघूया ही मिश्किल हजरजवाबी सखी काय म्हणते ते. मला आठवतं आहे, लहानपणी एकदा मी दादर चौपाटीला गेले होते. चौपाटीच्या ओल्या ओल्या मऊ वाळूत घरं किल्ले बनवताना वरून विमान गेल्याचा आवाज ऐकला. मान मिळवून ते दृष्टीआड होईपर्यंत एक टक बघत राहिले. मनात तेव्हाच कुठेतरी खूणगाठ मारली की विमानातून लांब कुठेतरी जायचं, परदेशात. शिक्षणात प्रोफेशनल क्वालिफिकेशन घेऊनही मुंबईसारख्या शहरात आर्थिक ओढाताण मात्र वाटायची. मित्रपरिवार चिडवत असे, आप लोग बाप डबल इंजिन गाडी हो, कुछ भी हासिल कर सकते हो, इंक्रीमेंट हो गया है तो गाडी बुक करो या तो फिर और एक घर बुक कर लो, एक्सेट्रा एक्सेट्रा. अरे पण दोन दोन घरांचे खर्च, स्वतःच्या घराचं लोन आणि बिग फॅट इन्कम टॅक्स, यामुळे आमची सो कॉल्ड डबल इंजिन गाडी मात्र स्लोच धावत होती. तेव्हा अस्मादिकांना उपरती झाली की टॅक्स वाचवून धनसंपत्ती गोळा करण्याचा मार्ग वाळवंटातून जातो, म्हणजेच आपल्या मिडल ईस्टच्या मरुभूमीतून हो, जिथे वन टू का फोरच नाही नुसतं, तर 1:12 आणि आजकाल ते चक्क 20 रेट मिळतो आहे. झालं, त्यामुळे मायभूमीतून पळ काढला ते थेट कर्मभूमीत तंबू ठोकला. आता इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. तसं बघायला गेलं तर चावून चावून चोथा झालेला हा विषय, पण व्हेरी क्लोज टू अवर हार्ट्स, नाही का? म्हणूनच मी आज बोलणार आहे माझ्यासारख्यांच्या ह्या उंटभूमीच्या कर्मभूमीबद्दल. नवीन प्रदेश, नवीन राहणीमान, नवा पण नसलेला शेजार, अहो काय आणि किती मज्जा. म्हणजे अगदी आसमान से टपकावर खजूर मी अटकाना तसंच काहीचं. उंटावरचे शहाणे, उंटावरून शेळ्या हाकणे या व अशा म्हणींचा शब्दशः अर्थ कळला. आता बघा ना, सुरुवातीला तर मिनरल वॉटरमध्ये स्वयंपाक करून पूर्ण 12 बॉक्स संपवला. नवरा घरी आला आणि म्हणाला, अगो ते प्यायचं पाणी आहे, तू त्यात स्वयंपाक केलास? मग कळलं की नळाच्या पाण्यात पण स्वयंपाक होतो. ग्रोसरीमध्ये केलेले सारखे गुणाकार. स्वतःला काही घ्यायचं म्हटलं ना की मी फक्त 10 गुणायची, आणि तेच नवऱ्याने काही घ्यायचं म्हटलं की 12. बहुत नाइन्साफी है, पण काय करणार, संसाराचा गब्बर बसंतीलाच नाचवणार ना. खैर, पण सख्यानो किती मजेदार पण चाकोरीबद्ध आठवडा. गुरुवार शुक्रवार घरेलू कामांची झुंबड, रात्री उशिरापर्यंत होणारी पत्तेकूट, शेरोशायरी, अंताक्षरी, क्वचितच ग्लासेसचे टणत्कार आणि खाण्याची रेलचेल. मुलं शाळेत जायला लागल्यावर पेरेंट्स मीटिंग, बर्थडे पार्टीज
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एबॅकस, चेस, जिमनॅस्टिक्स, ड्रॉइंग, डान्स, सिंगिंग, एक ना अनेक क्लासेसचे नुसते भडीमार झालं. मग वीकेंड्समध्ये आरामाला पिकअप ड्रॉपची फोडणी. 10वी 12वी अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट पाहता पाहता 1-2 वर्षांची आमची बाळं थेट 20-22 वर्षांची शहाणी सवर्ती झाली. अगं, तू मृण्मय 12वी झाल्यावर मायभूमीला परतणार होतीस ना? मुलांना डोमिसाईल मिळेल, कुठचं शिक्षण बाई तर इंडियातच चांगलं, कुठचं काय आणि इथेच पाय. सरता सरता 2 तप सरली, एका पाठोपाठ एक घरं घेतली, वारेमाप दागदागिने, कपडा लत्ता, महागड्या गाड्या, इतर देशांच्या वाऱ्या त्याची तर काही गणतीच नाही. एकंदरीत ह्या देशाची आणि देशातील स्वतःची प्रगती अत्यंत गतिमान वेगाने साधली. अर्ली 50s प्रवेश करताना हळूच मागे वळून पाहिलं की समृद्धीचा आणि प्रगतीचा सुदृढ आलेख दिसतो. मन कसं सुखावून जातं. स्वतःचं कौतुक वाटत असताना, संधीचं सोनं केलं आहे असं वाटत असताना, चिठ्ठी आई है, आई है, चिठ्ठी आई है, हे गाणं ऐकल्यावर मात्र जीव कासावीस होतो. जसं वळचणीतून बरंच पाणी प्रवहतं, तसा आठवणींचा पाऊस या वृक्षभूमीतही मनाला ओला चिंब करून टाकतो. भावनांची भक्कम केलेली छपरं, पण मायभूमीतल्या सुखदुःखाचे क्षण उन्हाच्या चोरून आलेल्या तिरपेसारखे डोळे मात्र मिसकवतात. असे बरेच सुखदुःखाचे प्रसंग हिरावले गेले, निसटून गेले. अजूनही जाणं म्हणजे वार्षिक सभासंमेलन असल्यासारखंच. शेअरहोल्डर्स जसं AGM आणि डिव्हिडंडची वाट बघतात ना, तसे आपले आईवडील नातवंडांची, पोराबाळांची डोळ्यात प्राण आणून वाट बघतात हो, आणि डिव्हिडंड घेत नाहीत, पण माहेरपणाचा, मायेचा आशीर्वाद भरभरून देतात. स्वतःच्या हाताने केलेल्या तूप लोणचे मुरांब्यांचा वर्षभराचा आहेर देतात. विद्या, 4 दिवस अगदी प्रोग्राम ठेवू नकोस हो, आमच्याबरोबर घरीच राहा ना, काय खावंसं वाटतं आहे ते सांग. मुलांना तर बाई मी उचलून पैसेच देणार, त्यांना आता काय आवडणार इथलं, तिथूनच त्यांच्याकरता काहीतरी आवडीचं घे. मावश्या, आत्या, आज्या या सगळ्यांचा गोतावळा वर्षभराचा, नातेवाईकपणाचा, आपुलकीच्या सहवासाचा व्हायटमिन डोस एकदम बुस्टर स्टाईलमध्ये देतात. अजूनही आपल्या रोजच्या बाजारात गल्लीबोळात फिरताना वाटलेली ओढ, जुन्या आठवणींची माळ गळ्यात अदृश्य रूपाने सजवतात. मायभूमीतून उड्डाण केलेलं विमान जेव्हा कर्मभूमीत स्थिरावतं ना, की वाटतं आलो बाई आपल्या घरी, काय ती गर्दी, चिकचिक, अगदी नकोसा होतो बाई जीव. पण घरी आल्यावर सामानाची आवरावर करताना, बॅगा लावताना, गौरीशंकरचे ते पेढे, आईच्या हातचं तूप मुरंबे लोणचं ठेवताना मनात गोडी दाटते ना ती मायभूमीची. विचार करता असं वाटतं की वृक्ष कितीही फोफावला तरी वाकणाऱ्या फांद्या वृक्षाचं त्याच्या मुळाशी असलेलं नातं कायम ठेवतात. आणि जर कधी फांद्यांना त्याचा विसर पडला तर वाहणारा वारा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. खरंच नात्यांचा वारा कायम असाच वाहत राहावा. वर्षानुवर्षे आपण परदेशात राहून संसारात, दुसऱ्या संस्कृतीत गुरफटलेल्या आपल्या कुटुंबांना ही रिकनेक्शनची अपूर्व संधी वारंवार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याचमुळे आपण आपल्या मातृभूमीशी कायमचं नातं जोडून राहतो. कर्मभूमी, तू आम्हाला साधनसंपत्ती दिलीस, तुला नतमस्तक आहे. उमेदीची वर्ष साकारता आली म्हणून तुझा महिमा अपरंपार आहे. आणि मायभूमी, तू ह्या सगळ्याकरता मला काबिले मुकद्दर केलंस म्हणून मा तुझे सलाम. खरंच विद्या, तुझ्या मरुभूमीच्या आठवणी खूपच रंजक आहेत. या प्रवासाला सुरुवात झाली तेव्हा घरच्यांच्या काय रिॲक्शन? जो प्रश्न विचारलास ना, की माझ्या कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती, मला आठवतं आहे. मी जेव्हा पहिला फोन केला खुशालीचा,
तेव्हा बाबाने मला काय विचारलं, दाऊदचं काही कळलं का ग, कुठे राहतो वगैरे? आईने हे ऐकलं आणि आई एवढी चिडली होती बाबांवर. आई त्यांना म्हणाली, अहो मुलीची नातीची चौकशी करा, दाऊदची कसली चौकशी करताय? हां, खूप मजा यायची. सुरुवातीला आठवण इतकी अनावर व्हायची घरच्यांची की मी वारंवार फोन लावायची. नवरा आधी प्रेमाने काही बोलायचा नाही की जाऊन दे, आता नवीन नवीन आले आहेत, सेटल व्हायला वेळ लागेल, करू दत फोन. पण एक दोन महिन्यांनी फोनच्या बिलाचा आकडा माहून मात्र त्याच्या डोळ्यासमोर अंधेरी आली होती. त्याने मला स्पष्ट सांगितलं, पुढच्या महिन्यात मी तिकीट काढून देतो, तू प्रत्यक्ष जाऊन सगळ्यांची गळाभेट करून ये, माझी काहीही हरकत नाही, माझ्या मते ते मला जास्त स्वस्त पडेल. असो, काय होतं, सुरुवातीला जेव्हा आलेलो असतो आपण तेव्हा नवीन जागा, नवीन करन्सी, त्याचं कन्वर्जन, खर्च, आपल्याला इन्कम किती येत आहे, ह्या सगळ्याची तोंडजुळवणी करणं, इंडियाला पैसे पाठवणं, ह्या सगळ्या गडबडीत छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायचं. मग हळूहळू समजलं की ह्या गोष्टींचं मेळ कसा साधायचा, आठवड्यात एकदा फोन करायचा, काय काय बोलायचं ते लिहून ठेवायचं एका कागदावर, त्या सगळ्या गोष्टी विचारायच्या, सांगायच्या आणि पुढच्या आठवड्याकरता काही गोष्टी राखून ठेवायच्या. असं करत करत एकत्र पुढे आलो, एकमेकाला आधार दिला, समजून घेतलं, त्यामुळे परदेशातलं वास्तव्य खूप सुखकारक झालं. हो ना ग, आता स्मार्टफोन्समुळे हे सगळे प्रश्न सुटले बाई. तसं बघायला गेलं तर मुंबई आणि दुबईमध्ये म आणि दचाच फरक आहे. अगदी कडव्यावालापासून लोणच्याच्या मसाल्यांपर्यंत इथे सगळंच मिळतं. मग तरी तू मुंबईचं काय मिस करतेस? वृक्ष हवेने जमा केलेल्या सोनेरी वाळूच्या टेकड्या पाहताना, खारे वारे मतलई वारे अनुभवताना, चिंब भिजवणारा मुसळधार पाऊस आणि हसरा नाचरा, हसरा नाचरा, जरा साला जरा सुंदर साजिरा. श्रावणनं खूप मिस केलं ग. थँक यू विद्या, अगदी माझ्या मनातलंच तुझ्या ओठांवर आलं. रुपेरी वाळूत माडांच्या वनात, आठवणींचा डोलारा खूप छान सजला ग. क्षितिजाला स्पर्शणाऱ्या या रुपेरी वाळूतले अनुभव खूप छान होते. तर मित्रांनो, असेच जिथे त्याच क्षितिजाला अथांग सागर भिडतो त्या कर्मभूमीचे अनुभव ऐकूया आपल्या पुढच्या पुष्पात. अशा संमिश्र अनुभवांची पुढची कडी घेऊन लवकरच येत आहोत. पण त्याआधी मित्रांनो, आपल्या दिलखुलासला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, आणि लगे हात घंटी पण वाजवा. तुमचेही असे वेगळे अनुभव असतील तर ते जरूर जरूर आणि जरूर शेअर करा ऑन manogatdubai@gmail.com, जे आम्ही आमच्या पुढच्या एपिसोडमध्ये समाविष्ट करू.